हाय फ्रेंड्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेंगदाणा क्रश चिक्की कशी बनवायची हे बघितलं. आज मी तुम्हाला एगलेस केक कसा बनवायचा ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घ्या. एक वाटी दूध, एक वाटी साखर, पाऊण वाटी तूप, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, टूटी फ्रुटी, हा मी खायचा कलर घेतलेला आहे, इसेन्स, हे वॅनिला इसेन्स आहे, हा मी मैदा घेतला आहे, हा मी दीड वाटी, या वाटीनेच मी त्याचं मेजरमेंट घेतलं, दीड वाटी मैदा घेतलेला आहे. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण एक वाटी दूध बाउलमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर हे आपण चांगलं फेटून घेणार आहोत. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेवढं जास्त फेटून घेताल तेवढं जास्त केक छान होतो, म्हणून शक्यतो पिठी साखर घ्यायची टाळा, साखरच घ्या. हे आपण चांगलं फेटून घेऊया. आता आपली साखर दुधामध्ये विरघळली आहे, आपण त्याच्यामध्ये आता पाऊण वाटी तूप टाकून घेऊया. तूप टाकल्यानंतरही थोडा वेळ फेटून घ्यायचं आहे मिश्रण. आता आपण यामध्ये मैदा ऍड करणार आहोत. तो करताना मी थोडासा मैदा या वाटीत काढून ठेवला आहे, जो आपण केकच्या भांड्यात नंतर टाकणार आहोत. आता मैदा आपण व्यवस्थित फेटून घेऊया. आता यामध्ये आपण एक खाण्याचा कलर आहे तो टाकूया. कलर येण्यासाठी तो मी 1/4 टेबल स्पून एवढाच घेतलेला आहे. हे पहा किती छान कलर आला. आता हे मिश्रण आपण 10 मिनिट ठेवणार आहोत झाकून. 10 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इसेन्स हे सगळं ॲड करणार आहोत. आपले ते 10 मिनिट होत आहे तोपर्यंत आपण ही कढई प्री हीट करायला ठेवली आहे. कढईतही केक खूप छान होतो. कढईत मी अशी एक प्लेट ठेवली आहे आणि आपण तिला एक 10 मिनिटं मंद आचेवर ठेवणार आहोत. एक 10 मिनिट झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, हा 1/2 चमचा खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स हे सगळं ॲड करणार आहोत आणि थोडं फेटून घेणार आहोत. हे मी केकचं भांडं घेतलं, यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे भांड्याला. आपण यामध्ये आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला ॲड केलंय. आता एक 10 मिनिट आपण परत याला झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर मी या पात्रामध्ये हे मिश्रण ओतणार आहे. आता यामध्ये आपण तूप टाकले, त्यामध्ये आपण आता मैदाही टाकणार आहोत. तूप आणि मैदा टाकल्यामुळे आपला केक जो आहे तो खाली लागत नाही आणि बेक पण छान होतो. असं हे मैदा सगळ्या भांड्याला लावून घ्यायचं आहे. आता आपण जे मिश्रण ठेवलं होतं ते आपण आता टाकणार आहोत आपल्या या भांड्यामध्ये. हे पाहा सरसरीत झाले आहे.
यावर डेकोरेशन साठी हे टाकणार आहोत। ही टूटी फ्रूटी वेगळ्या वेगळ्या कलरची तुम्हाला मिळते, तुम्ही टाकू शकता, त्यामुळे केक दिसायला खूप छान दिसतो। आता श्रावण महिना सुरू झालाय, त्यामुळे हा एगलेस केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता आपण हा जो कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तो ठेवणार आहोत। खूप इजी आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतो, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आता हे आपण 30 मिनिट ठेवणार आहोत, 30 मिनिटानंतर आपण त्याला ओपन करून पाहूया। 30 मिनिट झाले, 30 मिनिट्स आपण आता काढून पाहूया। हे पहा, हे पहा, हा शिजलेला आहे। आता आपण याला थंड व्हायला ठेवूया आणि मग तो आपण काढून घेऊया भांड्यामधून।